नमस्कार, मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण न लाटता पुऱ्या कशा बनवायच्या, त्यासोबतच या पद्धतीने कुकरमध्ये आपण पुऱ्या बनवलेल्या आहेत, खोबऱ्याचे काही उपयोग आपण बघणार आहोत. फाटलेलं तुटलेलं पुस्तक जे असतं ते फेकून दिलं तर तिथेच आपले पैसे भरपूर वाया जातात. त्याला रिपेअर करण्यासाठी किंवा घरच्या घरीच अगदी व्यवस्थित जोडण्यासाठी काही टिप्स आपल्याला माहीत असल्या की मग आपण त्याला व्यवस्थित दुरुस्त करून मुलांना देऊ शकतो. दुसरं पुस्तक विकत घेण्याची सुद्धा आपल्याला गरज लागत नाही. तर अशा प्रकारे भरपूर पद्धतीने आपण मनी सेव्हिंग करू शकतो. तर इथे बघा, मी हिरव्या मिरच्या आहेत घेतलेल्या. फ्रीजमध्ये ठेवल्या तरीसुद्धा काय होतं, कधी कधी एखादी मिरची थोडीशी लालसर होते आणि बाकी मिरच्यासुद्धा मग त्याचबरोबर लालसर होतात. तर असं जर झालं तर ज्या लालसर मिरच्या आहेत त्या अशा वेगळ्या करून ठेवायच्या दुसऱ्या बाउलमध्ये आणि त्या थोड्याशा उन्हाला देखील वाळवून घ्यायच्या. कारण या लालसर झालेल्या मिरच्या जर आपण फेकून दिल्या तर आपलं तिथेच पैशाचं नुकसान होतं. तर इथे बघा, मी काही मिरच्या उन्हामध्ये वाळवलेल्या आहेत. तर या राहिलेल्या लालसर मिरच्यासुद्धा मी परत उन्हात वाळवून कडक करून त्याला ठेवणार आहे. तर त्याचा उपयोग छान होतो. कारण या मिरच्या थोड्या थोड्या तुम्ही म्हणाल की वाळवून ठेवल्या तर काय होईल, तर अशा पद्धतीने आपण मिक्सरला फिरवून त्यापासून चिली फ्लेक्स बनवू शकतो, जे आपण बाजारामध्ये विकत घ्यायला गेलो तर एवढंच चिली फ्लेक्स आपल्याला 5 ते 10 रुपयात मिळतं. तर मग तेच आपण 2-3 मिरच्यांमध्ये घरीच बनवू शकतो. किंवा तुम्ही म्हणाल 4-5 जरी मिरच्या असतील तरी त्या वाया न घालवता याच लाल मिरच्यांचा ठेचा देखील खूप छान होतो. तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही अगदी पैशांची बचत करू शकता. छोट्या छोट्या काही टिप्स असतात प्रत्येक गृहिणीसाठी, त्या फॉलो केल्या तर आपण भरपूर पैशांची बचत आपण करू शकतो. आणि याच छोट्या छोट्या बचतीमुळे आपल्या संसाराला आपला हातभार लागत असतो. तर इथे बघा, आपलं जे बुक आहे ते फाटलेलं आहे. तर इथे हे बुक जे आहे ते मधलं पेजचं सेंटरचं जे आहे ते फाटलेलं आहे. तर याला जोडण्यासाठी स्टेपलरचा वापर न करता व्यवस्थित आपल्याला जोडता येणार आहे. तर ते म्हणजे फेविकॉलने. तर फेविकॉल जर क्लोज झाला असेल, बऱ्याचदा आपण याचं झाकण नाही लावलं तर हे क्लोज होतं, आणि झाकण लावलं तरी कधी कधी हा यूज केलेला फेविकॉल आहे पहिल्यांदा, त्यामुळे नंतर ते क्लोज होतं. तर त्याला ओपन करण्यासाठी परत व्यवस्थित चालण्यासाठी तो त्याचं टोक जे आहे ते एखाद्या सुईने रिपेअर करायचं. सुई त्यामध्ये घातली की अशा पद्धतीने फेविकॉल आपोआप बाहेर येतो. आणि मग इथे यावरती आपण आता थोडं थोडं फेविकॉल सोडून घ्यायचं आहे. तर याच्या टोकाने व्यवस्थित सेंटरलाच फेविकॉल पडेल असाच सोडायचा आहे, जेणेकरून इकडे तिकडे पडला तर आपलं पान जे आहे ते खराब होईल. अगदी सेंटरला सुईच्या आकाराचीच एक लाईन फक्त आपल्याला फेविकॉलने टाकून घ्यायची आहे. तर अगदी आपण याला स्टेपलरने पिन मारायला गेलो तर व्यवस्थित मारता येत नाही. त्यापेक्षा हा उत्तम पर्याय आहे जर तुमचेही मुलांचे बुकचे पेज कधी फाटले असतील तर ते तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित चिटकवून देऊ शकता. तर इथे व्यवस्थित ते पेज असं चिटकवलं की मग थोड्याच वेळात आपल्याला हे बुक जे आहे ते साईडला ठेवायचे. आणि फेविकॉल लावत असताना आजूबाजूला कुठेही फेविकॉल लागू द्यायचं नाही, जेणेकरून आपलं बुकचं पेज जे आहे ते इकडे तिकडे चिटकणार नाही. तर इथे बघा, मी तुम्हाला बुक जे आहे ते थोड्या वेळानंतर दाखवते, कारण ते थोडंसं सुकण्यासाठी साईडला ठेवलं आहे. तोपर्यंत आपण पुढची टिप बघूया. तर इथे बघा, इथे मी तुम्हाला काल एका व्हिडिओमध्ये म्हणजेच 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की बॉटलचे जे भाग असतात अशा कट केलेले, तर ते अशा पद्धतीने आपल्याला यूज करता येतात. मी त्याचा उपयोग तुम्हाला नंतर सांगेल असं म्हटलं होतं. तर बघा, इथे अगदी नरसाळ्यासारखं आपल्याला त्याचा उपयोग करता येतो आहे. जर आपल्याला मिठाचं अशा पद्धतीने मीठ दुसऱ्या एखाद्या भरणीमध्ये काचेच्या भरून ठेवायचं असेल तर त्याचा वापर आपण नरसाळ्यासारखा करू शकतो. आणि सोबतच ही जी भरणी आहे ती डाबर हनीची आहे, म्हणजेच इथे आपण रियूज केलेला आहे. तुम्हीसुद्धा तुमच्याकडे जर डाबर हनीच्या किंवा अजून कोणत्या काचेच्या भरण्या वापरलेल्या असतील तर त्यामध्ये आपण काहीतरी घेऊन आलेलो असतो आणि ती भरणी काचेची असते, भरपूर महाग असते, बाहेर विकत घ्यायला गेलात तर त्यामुळे त्याचा वापर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता मिठासाठी. तर इथे मी तेलाची बॉटलसुद्धा डाबर हनीच्याच बॉटलपासून बनवलेली आहे. त्याचा व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे, त्यामुळे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते. तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. इथे मी तेल भरण्यासाठीसुद्धा याच नरसाळ्याचा वापर केलेला आहे. तर या वेगवेगळ्या पद्धतीने बॉटल कापल्यानंतर तो जो वरचा पोर्शन होता त्याचा आपण असा वापर करायचा आहे.
आता आपण इथे मिठाची पिशवी घेतलेली आहे, याचा पुनर्वापर कसा करायचा ते बघणार आहोत। म्हणजे ही एक टाकाऊ वस्तू आहे मिठाची पिशवी, जेव्हा रिकामी होते तेव्हा त्याला असं दोन्ही बाजूंनी कापून घ्यायचं आहे। याने काय होणार आहे, आपली भरपूर भांडी जी दररोज भरत असतात तर ती अजिबात भरणार नाहीत। किंवा तुम्ही कुठेही पिकनिकला वगैरे जात असाल आणि कमीत कमी भांडी सोबत घेऊन गेला असाल तर तुम्हाला ती धुण्याची सुद्धा गरज पडणार नाही, जर या ट्रिकने तुम्ही पुऱ्या बनवल्या तर। बघा इथे अशा पद्धतीने ही मिठाची पिशवी सोबत घेऊन गेलात आणि अशा पद्धतीने तुम्ही जर हाताने व्यवस्थित पुऱ्या बनवल्या तर बेलण्याचीही आवश्यकता पडत नाही। म्हणजे कमीत कमीत कमी भांडे भरवता आपल्याला पुरी बनवता येते। तर मी इथे ताट घेतलं आहे, ताटानेच जरी दाबलं असतं वरून तरीही पुरी तयार झाली असती, पण इथे मी छोटी प्लेट घेऊन अशा पद्धतीने याची पुरी बनवून घेतली आहे। बघा किती छान अशी ट्रिक आहे, जर तुम्ही कुठे बाहेरगावी गेला असाल आणि तिथे तुम्हाला अशा पद्धतीने कमी भांडे भरवता पुरी बनवायची असेल किंवा तुमचं बेलणं जे आहे अचानक तुटलं वगैरे असेल आणि नवीन अन्न पॉसिबल नसेल तरीसुद्धा तुम्ही ही ट्रिक फॉलो करू शकता। विदाऊट बेलण्याचीसुद्धा आपल्याला पुरी बनवता येते। मस्त अशी इथे मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत, याला आता तळून घेऊया। तळतानासुद्धा आपण आणखी एक ट्रिक फॉलो केली तर आपली भरपूर बचत होते, भांडे घासण्याची भरपूर गरज लागत नाही, पुरी बनवतानाही भांडी भरणार नाहीत। आणि इथे बघा तळतानासुद्धा कुकरमध्ये तळलं तर हातावरती भरपूर तेल जे उडणारं असतं, इकडे तिकडे तेल उडून जो आपला किचनवटा आणि गॅस शेगडी खराब होते तर ती होणार नाही। अशा पद्धतीने कुकरमध्ये तुम्हीसुद्धा पुऱ्या तळून बघा, कारण भरपूर फायदा होतो, हातावरही तेल उडत नाही, इकडे तिकडे तेल वाया जात नाही आणि त्याच कुकरमध्ये खिचडी वगैरे करण्यासाठी फायदा होतो। तर इथे बघा आपण घेतलेलं आहे खोबरं आणि या खोबऱ्याला अशा पद्धतीने मी पाठीमागून चिमटा लावून घेते, कारण हा उपाय आपण बघतोय तोंडातला आल्यानंतर आपण घरगुती जर उपाय कुठला करायचा म्हटलं तर आपण हा उपाय खूप उत्तम असा आहे। जर तुम्हाला तुमच्या कधीकधी उन्हाळ्यामध्ये तोंडातलं येत असेल किंवा बऱ्याच जणांना उष्णतेमुळे उन्हाळ्यामध्ये तोंडातलं येण्याचा त्रास होतो तर तो त्रास होत असेल तुम्हालाही तर तुम्ही हा उपाय नक्कीच करायला काही हरकत नाही। कारण बऱ्याचदा आपण आपल्याकडे अचानक वेळी एखादी ट्यूब तोंडातला आल्यानंतर लावायची अवेलेबल नसते, तेव्हा घरगुती उपाय मात्र नक्की कामी येतात। तर हा उपायसुद्धा तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कधीही याचा वापर करू शकता घरच्या घरामध्ये। तर असं ड्राय केलेलं म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवलेलं खोबरं असावं, म्हणजे जेणेकरून त्यामधून तेल भरपूर निघतं आणि आपल्याला तोंडातलं राहण्यासाठी त्याचा फायदा होतो। तोंडामध्ये आलं तर भरपूर फोड वगैरे आलेले असतात तोंडामध्ये आणि आपल्याला त्याला ऑइल लागणं गरजेचं असतं, तर ते ऑइल जे आहे ते आपल्याला खोबऱ्याच्या माध्यमातून मिळतं आणि खोबरं जे आहे ते छान असं चावून खायचं आहे आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे। मी जसं भाजून घेतलं गॅसवरती तसंच भाजून घ्यायचं आहे आणि हा जो जास्त ब्राऊन झालेला भाग आहे खोबऱ्याचा तो खायचा आहे। तर ही प्रोसेस तुम्हाला दिवसातून कितीही वेळेस केली तरी चालेल। अगदी छोटा छोटा तुकडा तुम्ही थोड्या थोड्या वेळानंतर अर्धा एक तासानंतर अर्धा एक तासानंतर खाल्ला तरी एक ते दोन दिवसामध्ये तोंडातलं जरी आलं असेल कितीही जास्त प्रमाणात तरी ते कमी होईल, दवाखान्यात जाण्याची गरज पडणार नाही किंवा वेगळ्या गोळ्या औषधं खाण्याचीही गरज पडणार नाही। मिठाच्या पिशवीचा आणखी एक तुकडा आपण इथे वापरला आहे। चिकटपट्टी जी असते एकदा चिटकली तर ती काढायला खूप वेळ बराच आपला त्यामध्ये वेस्ट होतो, तसा होऊ नये म्हणून अशा पद्धतीने चिकटपट्टीला जिथून चिकटपट्टी काढतो आपण तिथे हा तुकडा लावून टाकायचा आहे, जेणेकरून प्रत्येक वेळी चिकटपट्टी काढताना अधिक वेळ आपला वाया जाणार नाही आणि तिथे आपल्याला वेळेची बचत करता येईल। तर इथे बघा आपण मगाशी चिटकवलेलं जे बुक होतं ते आता पूर्णपणे छान चिटकलेलं आहे। आता आपण बुकच्याच रिलेटेड आणखी एक टिप बघणार आहोत जी तुम्हाला नेहमीच कामी येईल किंवा मुलं असतील घरामध्ये तर घर आपल्याला बऱ्याचदा ही ट्रिक कामी येते आणि आपल्याला ती माहीत नसेल तर आपला खूप पैसाही वाया जातो। कारण आपण जर अशा पद्धतीने बुक कधी फाटलं तर आपण त्याचा जास्त दिवस वापर नाही करू शकत, मुलं देखील वापरू शकत नाही, काही दिवसातच 8-4 दिवसामध्येच त्याला फाडून टाकतात आणि नंतर परत आपल्याला दुसरं बुक घ्यावं लागतं, तिथे आपले भरपूर पैसे वाया जातात। असं होऊ नये म्हणून असं जर कुठे फाटलं तर मुलांना लक्षातही येणार नाही अशी गोष्ट आपण करणार आहोत, ती म्हणजे एक चिकटपट्टी घ्यायची आणि चिकटपट्टी घेऊन त्याला जितक्या आकारामध्ये आपलं बुक फाटलेलं आहे तेवढ्याच आकाराची चिकटपट्टी आपल्याला कापून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जो आता मिठाच्या भरणीचा तुकडा काढलेला होता मिठाच्या पुड्याचा तर तो इथे परत चिटकवायचा आहे, जेणेकरून आपल्याला परत चिकटपट्टी घेताना वेळ जाणार नाही। तर इथे बघा
जिथे फाटलेला आहे तिथे व्यवस्थित आपल्याला धरायचं आहे पुस्तक हातामध्ये, आणि दोन्ही एकमेकांना जॉईंट व्यवस्थित पकडले की मग डिस्टन्सही राहत नाही आणि छान असं यावरती आपल्याला चिकटपट्टीने चिटकवून टाकायचं आहे. फाटलेले दोन्ही भाग व्यवस्थित पकडून आपण त्याला चिटकवलं तर लक्षातसुद्धा येणार नाही की हे पुस्तक फाटलेलं होतं. अशा पद्धतीने चिकटपट्टीने चिटकवल्यामुळे अधिक स्ट्रॉंग होतं हे पुस्तक, परत त्याच जागी फाटण्याची अजिबात भीती राहत नाही. आणि आपण दुसऱ्या बाजूंनीसुद्धा याला आपण तशाच पद्धतीने चिकटपट्टीने चिटकवून टाकायचं आहे, जेणेकरून आपलं पुस्तक पुन्हा त्याच जागी कधीच फाटणार नाही. आणि जरा थोडंसं जरी फाटलं तरी तुम्ही हा उपाय करू शकता, जेणेकरून जास्तीत जास्त दिवस हे पुस्तक वापरलं जाईल आणि इथे आपले पैसे खर्च होणार नाही वारंवार. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या घरात फाटलेली पुस्तकं असतील मुलांची त्याला रिपेअर करून ठेवा, जेणेकरून पैशाचीही बचत होईल. कोणती ट्रिक तुम्हाला आजची आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स पाहण्यासाठी. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद. आणि हा व्हिडिओसुद्धा तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.